अभिनेत्री वैशाली ठक्करनं वयाच्या 30व्या वर्षी असा धक्कादायक निरोप घेतलाय. वैशाली गेली पण मागे अनेक प्रश्न सोडून गेली. दरम्यान तिने लिहिलेल्या सुसाईड नोटवरून मोठ्या गोष्टींचा खुलासा होणार असल्याचं दिसतंय. वैशाली ठक्कर हिनं सुसाईड नोटमध्ये राहुल नावाचा उल्लेख केलाय. राहुलकडून वैशालीचा शारीरिक आणि भावनिक छळ होत होता. पोलिसांना सापडलेल्या डायरीत वैशाली ठक्करनं आई आणि वडिलांची माफी मागितली आहे. मी चांगली मुलगी होऊ शकले नाही असं लिहिलंय. डायरीत राहुल आणि एक दिशा नावाच्या मुलीचाही उल्लेख आहे. सुसाईड नोट राहुलबद्दल लिहिण्यापूर्वी तिनं आपल्या आई वडिलांची माफी मागितली आहे. दरम्यान राहुल आणि दिशानं माझं 2.5 वर्ष मानसिक छळ केला असल्याचं तिने लिहिलंय. तसंच राहुल आणि तिच्या कुटुंबियांना शिक्षा करा, अन्यथा माझ्या आत्म्याला शांती मिळणार नाही असं तिनं नमूद केलंय.